डोंबिवलीजवळील काटई परिसरात नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणारी MIDC ची पाईपलाईन फुटली. मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. डोंबिवली काटई नाका परिसरात MIDC ची नवी मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणारी 1700 मिमी व्यासाची पाईपलाईन मध्यरात्री 4 वाजेच्या सुमारास फुटली, त्यामुळे उंच उंच फवारे उडत होते. घटनेची माहिती मिळताच MIDC पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद करत पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शुक्रवारी शटडाऊन असल्याने पाणीपुरवठा परिणाम झाला नाही, मात्र आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती MIDC चे अधिकारी यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली.